तालुक्यातील कोळे येथे विनामूल्य भव्य ग्रामीण आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या शिबिराच्या पार्श्वभूमीवर गट विकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कराड येथे आढावा बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र शासन व निरामय सेवा फाउंडेशन मुंबई यांच्या वतीनं विनामूल्य भव्य ग्रामीण आरोग्य शिबिराचं आयोजन दिनांक 11 फेब्रुवारी रोजी कराड तालुक्यातील कोळे येथे करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर कराड येथे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आढावा बैठकीला कोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ एस पी खोगरे, तळमावली आरोग्य केंद्राचे डॉ एस एस कुराडे, डॉ एन के वांगीकर, डॉ ए डी जाधव, डॉ आर बी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या आढावा बैठकीत अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, सरपंच यांना मार्गदर्शन करण्यात आलं. आयोजित केलेल्या ग्रामीण आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, तपासणी चाचणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया अगदी मोफत करण्यात येणार आहेत. यासाठी रुग्णांनी व ग्रामस्थांनी आपल्या जवळील आरोग्य केंद्रामध्ये दिनांक 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान नावनोंदणी करून प्राथमिक तपासणी करून घ्यावी. या शिबिराचं उद्घाटन दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता कोळे येथे होणार आहे. या शिबिराविषयी बोलताना वैद्यकीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी माहिती दिली. निरामय फाउंडेशन व कोळे ग्रामस्थांच्यातर्फे कोळे विभागातील 20 गावांच्यासाठी व पाटण तालुक्यातील 10 गावांसाठी एक भव्य आरोग्य मेळावा आयोजित केलेला आहे. या आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये या 20 गावांनी पाटण तालुक्यातील 30 गावांमधील सर्व रुग्णांना सर्व प्रकारची ऑपरेशनं फ्री मिळणार आहेत आणि त्यासाठी सर्व प्रकारची औषधाची आणि ऑपरेशन करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचं नियोजन केलेलं आहे. यासाठी प्राथमिक तपासणी ही सर्वसाधारणपणे 7 तारखेपासून 10 तारखेपर्यंत प्रत्येक गावामध्ये 5 डॉक्टरांची टीम करून पहिल्यांदा स्क्रीनिंग केली जाणार आहे आणि त्या स्क्रीनिंगनंतर जे रुग्ण निघतील ते 11 तारखेच्या मुख्य कार्यक्रमामध्ये लोकांना दाखवून घेऊन, तज्ज्ञ डॉक्टर जे येणार आहेत त्यांना दाखवून घेऊन त्यांचे ऑपरेशन, त्यानंतर हा कॅम्प जवळजवळ 6 महिने पुढं चालणार आहे की जेणेकरून त्यांचा शेवटच्या रुग्णाला औषधोपचार मिळत नाही इथंपर्यंत तो कॅम्प 6 महिने चालणार आहे. याच्यामध्ये अंदाजे 20,000 रुग्ण तपासले जातील अशी आमच्या इच्छा आहे किंवा अपेक्षा आहे. कोणकोणत्या प्रकारच्या यामध्ये सर्व प्रकारचे ऑपरेशन, याचा अर्थ हृदयाची सर्व प्रकारचे ऑपरेशन होतील, हाडाच्यामध्ये सांध्यांची सर्व प्रकारचे ऑपरेशन होतील, गुडघ्याचे सांधे बदलून देणे, डोळ्याची सर्व ऑपरेशन होणार आहे, चेस्मे मोफत मिळणार आहेत, कानाची सर्व प्रकारचे ऑपरेशन होऊन कानाची मशिनी मिळणार आहे, त्याचबरोबर सर्व प्रकारची जी ऑपरेशन आहे स्त्रियांच्या कॅन्सरच्या संदर्भातली सर्व ऑपरेशन इथं केली जाणार आहेत. अपेंडिक्स असेल किंवा हार्नियाचं ऑपरेशन असेल तर या सर्व प्रकारची ऑपरेशन या कॅम्पमध्ये पूर्णपणे मोफत स्वरूपात केली जाणार आहे. याचा लाभ नेमका कोणाला घेता येणार आहे? याचा लाभ हा सर्व प्रकारच्या रुग्णांना, गरीब गरजू रुग्णांना मिळणारच आहे, परंतु याच्यामध्ये सर्व प्रकारचे सर्व संस्थांमधले किंवा गरीब आणि श्रीमंत असा भेदाभाव न करता सर्व लोकांना याचा लाभ घेता येणार आहे. महाराष्ट्र शिबिरामध्ये प्रथमेंद्र संपूर डॉक्टर वांगीकर आणि प्रथमेंद्र मावले डॉक्टर कुराडे या आमच्या 2 प्राकेंद्रामध्ये जी गावं आहेत मंदुरकोळे, मालदण, डेबीवाडी, सायगडे, तळमावले, काढणे, करपेवाडी, माणेवाडी, खळे, गुडे ह्या गावातील सर्व ग्रामस्थांनी आपल्या जे कोण दुर्धर आजाराने काही लोक त्रस्त आहेत म्हणजे अपेंडिक्स, हार्निया, काही स्तनाची गाठ, कॅन्सर, दाताचे प्रॉब्लेम, हार्निया, तसेच आतड्याचे आजार, डोळ्याचे आजार, हाडाचे आजार, एखादं कृत्रिम आपल्याला कृत्रिम सांधेरोपण करायचे ते सुद्धा मोफत हे शिबिर आपल्याला 11 तारखेला आपल्याला कोळ्यामध्ये होणार आहे. त्या पूर्वतयारी म्हणून 7 ते 10 तारखेपर्यंत आम्ही जे काही सेंटर घेतले आहेत, उदाहरणार्थ मालदर सब सेंटर आहे, तळमावले उपकेंद्र आहे, पी एस ए, गोडे ह्या गावामध्ये आम्ही ग्रामीण, डेबाडी ह्या गावामध्ये आम्ही सर्व लोकांना बोलून ह्याची पूर्व तपासणी करून मग आम्ही ज्यांना खरोखर गरज आहे तर ते असे रुग्ण आम्ही परत 11 तारखेला कोळ्याला कॅम्पमध्ये बोलवणार आणि त्याच्या 6 महिन्यामध्ये असे ह्याचा पाठपुरा होऊन सर्व रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून देण्याचा ह्यामध्ये मानस आहे. निरामय फाउंडेशन मुंबई तसेच कोळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती कराड यांच्या वतीनं एक महाआरोग्य शिबिर 7 ते 11 फेब्रुवारी या दरम्यान माननीय मंत्री महाजनसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. या शिबिराच्या अनुषंगानं तयारीची आज या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि एक शासकीय यंत्रणा म्हणून यामध्ये सगळं सहकार्य या आरोग्य महाशिबिरासाठी देण्यात येणार आहे. हे आरोग्य शिबिर हे लहान वयातील मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत ह्या सगळ्यांसाठी ह्याचा लाभ घेता येणार आहे. या
शिबिरामध्ये कराड तालुक्यातील 20 ग्रामपंचायती तसेच पाटण तालुक्यातील 10 ग्रामपंचायत असे 30 ग्रामपंचायतीची साधारणतः 60,000 लोकसंख्येसाठी हे आरोग्य शिबिर आयोजित केलं असून यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर येऊन त्यामध्ये मिरज मेडिकल कॉलेज असे सर्व प्रायव्हेट डॉक्टर कोल्हापूरचे आणि पुण्याचे येऊन काही NGOs यामध्ये सहभागी इतर NGOसुद्धा सहभागी झालेले आहेत आणि यामध्ये अजून सर्व प्री स्क्रीनिंग 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान केलं जाईल आणि 11 तारखेला त्यामध्ये त्यांच्या याड्या निश्चित करून त्यांना जी काही रेफरन्स सर्व्हिसेस लागणार आहेत त्यांची काही ऑपरेटिव्ह असतील किंवा जे काही त्यांना आजार त्या ठिकाणी होणार आहे त्याचं पुढचे 6 महिन्यामध्ये त्याच्यावरती उपचार या शिबिराच्या माध्यमातून केला जाणार आहे. यामध्ये फक्त ही 30 गावंच नाही तर इतर तालुक्यातील जरी काही लाभार्थी किंवा पेशंट जरी आले तर त्यांची सुद्धा तपासणी या शिबिरामध्ये केली जाणार आहे आणि या अशा मोठ्या शिबिरामध्ये पूर्णपणे मोफत शिबिर हे NGOच्या मार्फत घेतलं जाते. त्याच्यासाठी लागणारा औषधाचा साठा सुद्धा आमच्याकडे या ठिकाणी पोच झालेला आहे. हे 11 तारखेला जे शिबिर होणार आहे त्या शिबिराच्या अनुषंगाने जी जागा निश्चित कोळी या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा फिरती व्हॅन आणि OPD सेंटर सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आपण 15 टीम तयार करून या 30 गावांची 7 ते 10 तारखेच्या दरम्यान आपण सगळी आरोग्य तपासणी त्या ठिकाणी प्री स्क्रीनिंग करणार आहोत आणि 11 तारखेपासून त्यांना लाभ देण्याचं काम या माध्यमातून केलं जाणार आहे. यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 6 तारखेला जी तयारीची पूर्वतयारीची 7 तारखेला 4 वाजता मीटिंग घेणार आहे आणि अनुषंगाने पूर्ण तयारी या ठिकाणी आम्ही केलेली असून सर्व यंत्रणा व आशा असतील अंगणवाडी तयार असतील ग्रामसेवक असतील सर्व यंत्रणा त्या ठिकाणी कार्यरत केलेली आहे आणि त्यामध्ये बोर्ड्स असतील बॅनर्स असतील आणि प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून गाड्यासुद्धा आपण त्या गावामधून फिरवून जास्तीत जास्त लोकांना या महाशिबिराचा लाभ कसा घेता येईल या दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे. निश्चितपणाने हे शिबिर या संस्थेच्या आणि शासनाच्या वतीनं सक्सेस केलं जाईल. मी ग्रामस्थ कोळे आपणा सर्वांना विनंती करतो की या ईश्वरी कामात सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि या आपल्या गरीब गरजू रुग्णांच्यापर्यंत आपली सुविधा पुरवावी. यात कुठलाही गट तट पक्ष संघटना नाही. यातला ध्येय आणि उद्दिष्ट असं मुख्य राहील की आपल्या ग्रामीण भागात पश्चिम वाडात एवढं मोठं आरोग्य शिबिर होण्याची बहुधा ही पहिली वेळ असावी आणि या शिबिरासाठी आपण सगळ्यांनी उत्स्फूर्त स्वतः काम करून या ईश्वरी कामात या शिबिरकर्त्यांना सहकार्य करावं आणि हे शिबिर यशस्वी होण्याच्या दृष्टीनं सगळ्यांनी कुठलाही गट तट पक्ष संघटना असा कुठलाही नामाभिधान न देता आपला गरीब गरजू पेशंट किंवा आजार यांना ही सगळी सुविधा पुरवावी अशी ग्रामस्थ कोळे वतीने विनंती करतो. कराड तालुक्यातील कोळी येथे 11 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात नेत्ररोग हृदयरोग अस्थिव्यंगोपचार जनरल सर्जरी मेंदूरोग बालरोग मूत्ररोग प्लास्टिक सर्जरी स्त्रीरोग कर्करोग दंतरोग यासह विविध आजारांवरील तपासणी औषधोपचार आणि शस्त्रक्रिया विनामूल्य होणार असून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. वायझेड इंडिया TV कराड.